क्रिकेट क्रिकेट सातत्याने क्रिकेट वाकलन संघाच्या माध्यमातून आपल्याकडे एकमेव संघ आहे असा ठाणे जिल्ह्यातील, जो सातत्याने महिन्याचे 30 दिवस क्रिकेट खेळण्याची क्षमता ठेवतो. कारण की आताच नेवाली येथे 2 लाखाच्या स्पर्धेत 2 सामने जिंकून तो इथे उपस्थित झालाय. एनर्जी खूप आहे या खेळाडूंकडे. एका दिवसात ते 3 सामने सुद्धा खेळतील, कारण 6 सामने सलग खेळण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावरती झाला घेसरा ट्रॉफीमध्ये, आणि स्पर्धाही जिंकली ती. थकान महसूस कोणत्या प्रकारचं करत नाही वाकलन संघ कधी. तर मोतीराम गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र हलक्या घेऊन काढतोय कार्पेटच्या माध्यमातून मिडॉनला. अविनाश आलेत, एक बंदुराज गोलंदाजी करतोय मोतीराम भोईर, एक छोटा बंदुराज त्यांचा. अविनाश मिडॉनला क्षेत्ररक्षण करतोय. लॉंगॉनला चित भोईर होते. 2 धावा झाल्यात, 3 चेंडू मोतीरामने फेकले, 2 धावा खर्च केले आहेत मोतीराम. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. उमेश भोईर येत आहेत, 1 धाव मिळते ती सुमितला. कलकिंग ट्रॉफी मध्ये उपविजेता संघ ठरला, लगेच आज नेवालीच्या स्पर्धेत खेळा. उद्या कामोटेच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही वाकलन संघाला बघू शकाल. सकाळच्या 17 पेन येथे स्पर्धा आहे, म्हणजे क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट वाकलन टीमच्या माध्यमातून. इथे मात्र वेगवान चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क, हेच वैशिष्ट्य राहिले मोतीराम भोईर यांचं. मोतीराम भोईर एक्झॅक्टली करतात काय, फलंदाची ऍक्शन बघतात आणि त्याच प्रकारे ते चेंडू फेकत असतात, त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं फलंदाला. बघा 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात मोतीराम भोईरने राईट मोर द विकेट. ते मात्र अजून एक डॉट चेंडू डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. किती हुशार आहेत बघा केतन म्हात्रे आणि फलंदाज विकासला मात्र मागे परतावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि मोतीराम भोईरने धावा खर्च केल्या, त्या फक्त आणि फक्त 3 धावा. डीजे धावा धापल करते. अश्विनने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, तर डीजे राज यांच्याकडनं 500 रुपये. पारितोषिक भरपूर आहे, मात्र समोरचे संघ खूप ताकदवान संघ आहे. ज्या संघाने आतापर्यंत 2018-19 विचार केला तर 7 चॅम्पियनशिप पटकावले, 2 वेळा उपविजेता, 3 ते 4 वेळा तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये आपण लॉंग ऑफला जित भोईरला बघतोय. इथे मात्र शांत ठेवलंय फलंदाज सुमितला. केतन म्हात्रे फलंदाजी मार्कवर आहेत. किंग ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली केतनजी. ते फटका चांगला आहे लॉंग ऑफ वरन, जित भोईर वेगाने आलेत. बघा किती इझी आले, चेंडू सहज अडवला, हेच वैशिष्ट्य जित भोईरचं. 2 धाव संघ पुढे सरकेल, धापल का धाव लागतात त्या 5. मग माटाडी चषक मध्ये हा संघ पहिल्याच सामन्यात पराभूत झाला, 2 धावांची पॅनल्टी लागली आणि विनोद भोईर यांनी काय रिव्हर्सचा षटकार मारला या मैदानामध्ये माटाडी चषक मध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे, टायमिंग सुरेख, किरण म्हात्रेच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे हा षटकार. धावसंख्या 11, षटकार येतोय सुमितच्या बॅट मधून, हल्ला चढवला जातोय गोलंदाज केतन म्हात्रेवरती.
अकरा धावा धावपळ कधी लागल्या आहेत केतन आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड गंडर आयटम इथे बद्दल लो फुल टॉच चेंडू होता फटका चांगला आहे जीत भोईर खूप वेगाने आलेत किती चांगलं क्षेत्रक्ष आपल्याला बघा मी इथे जीत भोईर कडनं विनोदा अश्विन बाद होत आहेत दोन धाव मी देईल धावसंख्या 13 तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद झाला असं वाटलं असेल प्रेक्षकांना खेळाडू कक्षामध्ये असं वाटलं की चौकार देईल म्हणजे तिथे जीत भोईर आहेत त्यामुळे चौकार जाणं थोडस कठीण आहे खूप चांगला खेळ सातत्याने जीत भोईरने दाखवलंय वाकलन टीम साठी 13 धावा धापल गती लागले आहेत नवीन फलंदाज मुकेश येत आहेत त्यामुळेच टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत ठाणे जिल्ह्याचा आपला विचार केला तर सर्वात जास्त बाईक पटकवण्याचा मान कोणाला मिळाला असेल तर जीत भोईर 8 बाईक आतापर्यंत जीत भोईरला मिळाल्या आणि एक फोर व्हीलर स्वर्गीय रतन बॉस मोदी चषक मध्ये त्याच्या मागोमाग योगेश पाटील सोनारपाडा ज्याला 7 बाईक मिळाल्यात आणि बाईक म्हटलं की वाकलन गावचं नाव पुढे येतं बाईकचा खजिना म्हटलं असं तरी ठरणार नाहीये आतापर्यंत तब्बल 18 बाईक वाकलन गावामध्ये मिळाल्यात आणि 3 फोर व्हीलर केतन राईट अमोर द विकेट ते मात्र पुढे सरकले होते मुकेश पंच वाईट चिकून करतायत आणि मुथुरा मात्र फक्त पंचांकडे बघत राहिले वाईट चेंडू आहे धावसंख्या 14 केतन राईट अमोर द विकेट पायची चाल कसं अपील मात्र डॉट चेंडू चौदा धावा धावपळ करती लागले आहेत इथे मात्र फटका चांगला आहे उमेश आले होते उमेश भोईर प्रयत्न खूप चांगले केले होते उमेश भोईरने मात्र चेंडू सीमा पलीकडे लॅन होतोय हा षटकार दोन षटकाचा केस आपल्या 20 धावा धावपळ गती लागल्या 10.00 सरासरी मोतीराम भोईरने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या मात्र केतन म्हात्रेने धावा खर्च केल्या तब्बल 17 आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाज ऋषी भोईर ऋषी भोईर मसोबा चषक चिकनगरच्या मैदानात पार पडला त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बाईक ऋषी भोईरला मिळाली होती झेल हवेत आहे मुत्रा भोईर झेल खाली आले होते प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र झेल सुटतो इथे एक ने धावसंख्या पुढे सरकेल धावपळ का धावा लागतात 21 थोडस थकान महसूस करतोय निशान जेजी स्पोर्ट वाकलन संघ मोतीराम भोईर वेगाने आले होते कारण की दोन सामने सलग आता खेळून आले त्यामुळे थोडेसे थकान सुद्धा महसूस होत असेल 5 षटकांचा सामना आहे पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथून जो संघ जिंकेल तो संघ म्हाटाळडी या संघावर सामना खेळेल लगेच गोलंदाज ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये दोन बाईक या सीझन मध्ये ऋषीला मिळाल्या पहिली बाईक धवलेपाडा बदलापूर विभागामध्ये आणि त्यानंतर श्री म्हसोबा चषक चिकनकर खूप चांगला खेळ ऋषीने दाखवलाय सातत्याने चेंडूची गती कमी केली मात्र डीप कव्हर आणि पॉइंटच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल का आणि चेंडू सीमा पार चौकार तो 25 धावा तिसरं षटक मार्गस्थ असताना 25 धावा धावपळ कधी लागल्या आहेत ऋषी ते मात्र चेंडूची पुन्हा गती कमी केली मात्र लॉंग अपला क्षेत्ररक्षक आहेत किरण म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं मंद स्टंप फिकी झाली होती मात्र
दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत, 27 धावा 27 धावा धावपळकडे लागल्या. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. दीपक भोईर यांचे आगमन होतोय. ऋषी राईट मोर द विकेट. आता मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची. ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. तर 28 धावा धावपळ कधी लागल्यात. ऋषी राईट मोर द विकेट. पुढे सरकले, चेंडूची गती कमी केली. ऋषी भोईर स्वतः झेल खाली येत आहेत, चूक होणार नाहीये. मुकेशला मात्र इथे बाद व्हावं लागेल. अजून एक झटका बसतोय दिवस संघाला. 1 to go. अविनाश लक्ष द्या जरा, नौकऱ्या फलंदाजे दोन्ही जी इथं आवाज देत आहेत. कारण वेळ आपला वाया जायला नको, कारण की सर्व सामने आम्हाला 5 षटकांचे खेळवायचे आहेत. तर 28 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण बघतोय. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत, मध्य चेंडू गॅप मधील. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि दिवा संघाची धावसंख्या ती 32 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. दिवा संघाची धावसंख्या 32. 34 षटक येते. गोलंदाज केतन म्हात्रे, ज्या केतनने दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या, तोच केतन पुन्हा एकदा 34 षटक घेऊन येत असताना. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. इथे फटका चांगलाय, मात्र मात्र मोतीराम भोईर सर्व आपण मागेही बघा, कारण की उतार आहे. 2 धावा जेलही सुटलाय. 34 धावा धाबलखोरती लागले आहेत. खेळाडून एकच सूचना असेल, स्वतःची काळजी घ्या. सुद्धा केतन ते मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. पण डावखुरा आता फलंदाज आहे, त्यामुळे केतनचा वापर केला जातोय. केतनने दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च केल्या होत्या, तरी 34 षटक केतनच्या हातामध्ये दिले, कारण की सामना 5 षटकांचा आहे. एकदा बीट केलंय दीपकला. डॉट चेंडू हेच वैशिष्ट्य, कारण डावखुरा आताच्या फलंदाजाला बीट करण्याचे संबोधन केले सातत्याने केतन म्हात्रे. तोच केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगलाय लॉंगॉनच्या डोक्यावर, ना हा दमदार षटकार. चाळीस धावा धापल गर्दी. ते मात्र दीपकचा फटका फसलाय. स्वतः केतनने कॉल दिलाय, माझा झेल आहे. झेल धावा मिळालेत. धावसंख्या 42. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धापल का धाव लागले त्या 42. पहिल्या दुसऱ्या षटकात 17 दिल्या होत्या केतनने.
गुरुनाथ पाटील बेतवडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. गुरुनाथ पाटील डॉट चेंडू, चार षटकांचा खेळ संपला आणि 42 धावा 42 धावा झाल्यात. सागर भोईर, हार्दिक स्वागत आहे आपलं सागर भोईर. तर 42 धावा धावपळकेत लागल्या शेवटचं षटक घेऊन गोलंदाज शिवा पाटील यांच्याकडनं आपलं हार्दिक स्वागत. तर जीत भोईर, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर ज्याचं नाव जीत भोईर. पहिला चेंडू जीत भोईरचा, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा पूर्ण होतील का? आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जाईल. तर 44 धावा झाल्या आहेत, अजून 10 ते 12 धावा आल्या विनोद. तर चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण की दिवा संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही कोणालाही कमी लेखून चालणार नाहीये. जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ विजय संपादन करेल. इथे पायचीचा अपील आणि फलंदाज बाद. सुमित भोईरला मात्र मागे परतावा लागेल. अजून एक झटका दिवा संघाला. धन्यवाद डीजे. संदीप येत आहेत नवीन फलंदाज. 44 धावा झाल्या, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जीत भोईर गोलंदाजी मार्क वर आहे. थोडा स्पीड अप करा, वाकलाच नंग. जीत गोलंदाजी मार्क वर. ते मात्र चेंडूची गती कमी केली, हलकस अपील केलंय केतनने. मात्र डॉट चेंडूची समाप्ती. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 44 धावा झाल्यात, जीतने 3 चेंडू फेकल्यात, 2 धावा खर्च केलेत. इथे फटका चांगला आहे डीप कवरला. पॉइंटचा क्षेत्रक्षक चेंडू मागे, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमापार, चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागतात त्या. 48 धावा दिवा संघाच्या. तर 48 धावा धापल लागले, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ते मात्र वेगवान चेंडू होता. हेच वैशिष्ट्य राहिले जीत भोईरचं, कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो नेहमी. तर 48 धावा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्या त्या दिवा संघाचे 48. जीत पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चेसिंग कंपल्सरी आहे. तर 48 धावांवरती रोखले दिवा संघाला. वाकड संघासमोर लक्ष येते. मात्र 48 धावा झाल्यात, 49 धावा चेसिंग कंपल्सरी आहे. तर 49 धावा निशान जीजी स्पोर्ट वाकड संघाला इथे बनवाव्या लागतील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. तर सरळ दिवा संघ लगेच दर्शवून घ्या. आणि माटाडी संघाच्या संघाने आपण इथे येऊन थांबायचंय, कारण की यातून जो संघ जिंकेल तो संघ माटाडी या संघाबरोबर सामना खेळेल लगेच. शिवाजीला सुद्धा संधी मिळाली आज संघामध्ये. पोलीस भरतीमध्ये सुद्धा पोलीस म्हणून त्यांची निवड झाली आहे. आता
प्रदीप पाटील नाही आहेत, त्यामुळे निवड त्यांची झाली आहे. विनोददादा भोईर नाही आहेत, त्यामुळे नवीन खेळाडूंना संधी मिळते. तर 49 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रात जाऊया आपण. भोपरचे विनोद पाटील यांच्याकडनं आतापर्यंत एक चांगलं संगीत ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. या दैवळीत तू लागला खाबाई. अद्वितीय खेळामध्ये हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहता, जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2019 विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या भव्यदिव्य स्पर्धेचं असं आयोजन करण्यात येते. दरम्यान आदरणीय रोनक शाह साहेब यांचं शुभ आगमन होते. तर साहेबांचं हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. सामना आपण पाहत आहे, बिग फाईट, जबरदस्त सामना या ठिकाणी. तर बेतोडे गावचे गुरुनाथ दादा पाटील यांना विनंती करतो आहे, एक माजी क्रिकेटपटू म्हणून एक काळ ज्यांनी नक्कीच जबरदस्त असे गुरुनाथ दादा पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर सामना या ठिकाणी पाहत आहे, दिवा वर्सेस निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकण या दोन संघात दरम्यान. तर दिवा संघ ज्याने 48 धावसंख्या धावपळकावरती लावलेली आहे, वाकण संघासमोर 49 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे. वाकण संघाचा यंदाचा हंगाम विचार केला तर 14 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत, 6 चॅम्पियन पद आहेत, 3 चॅम्पियनशिप आणि त्याच्यावर 2-3 रनरअप आणि 3 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि आपण पाहिलं तर इकडे 2 चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक, असे 14 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. असा हा संघ यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय. तर बघूया या सामन्यामध्ये 49 धावांची या ठिकाणी गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती येते, जसं ऋषी आणि केतन सलग 3 षटकार 3 गडी बाद केल्यास 2000 रुपये स्वर्गीय नरेश गंगाराम भगत यांच्या स्मरणार्थ पारितोषिक दिलं जाईल. अगोदर षटकारांना आणि चौकांना पारितोषिक होतं, आता मात्र गोलंदाजी आहे दिवा संघाची आणि त्यामुळे हॅट्रिकसाठी 2000 रुपये. तर मैदानावरती सलामीची जोडी येते. स्ट्राईकला आपण पाहतोय ऋषी भोईर, नॉन स्ट्राईकला केतन माद्रे. तर एक यशस्वी सलामीची जोडी, सक्सेसफुल ओपनिंग पेअर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं अशी ही वाकण संघाची जोडी. तर गोलंदाज आकाश वारेकर, रफ्तार का सौदागर, अचूकता वेदकता सारं काही ज्याच्याकडे तोच आकाश पहिलं षटक घेऊन येतोय. आ चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करतात खाली बसून, गुड फिल्डिंग सुमित आहे त्या ठिकाणी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल आणि या ठिकाणी अकाउंट ओपन करतायत. खूप चांगली कॉन्टेस्ट आहे बघा. एका बाजूला आकाश वारेकर ज्याने फार कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व केलं, अनेक गोलंदाज म्हणून सातत्याने संघासाठी खूप चांगलं योगदान त्याने दिलंय आणि खूप चांगला त्याचं ॲक्शन आहे, खूप चांगलं त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, खूप चांगली कल्पकता त्याच्याकडे आहे. मात्र बघूया, केतन मात्र स्ट्राईकला येत आहेत. तर केतन नक्कीच अप्रतिम असा क्रिकेटर, सलामीचा विस्फोटक फलंदाज या संघाचा, एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. आकाश आ चेंडू ऑफ स्टंपवर, कोलो टप्प्याचा होता, चेंडू जातो शॉर्ट थर्ड म्हणजे दिशेने, खूप चांगला चेंडू होता, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय, अवस 1 धाव. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते, सिंगल या ठिकाणी आलेली आहे. स्ट्राईकला मात्र केतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट,
चेंडू खाली राहिलाय, खूप चांगला चेंडू अडला कुठल्या स्पॉट वरनं, टप्पा पण तोंडात चेंडू खाली राहतोय. तेव्हा संघाचे भरपूर समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात, कारण नक्कीच आकाशवर फार मोठी जबाबदारी आहे आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा त्याचा प्रयत्न असेल, लवकरात लवकर गडी कसे बाद करता येतील वाकण संघाचा हा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू ऑन साईडला, मिड ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, धावची संधी आणि त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करता आला नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, वेगाने आले होते, अश्विन होते, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मात्र वेगाने पूर्ण केलं. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे, खूप वर्ष एकमेकांसोबत खेळताय, सलामीला भरपूर स्पर्धा खेळलेली आहे, त्यामुळे खूप चांगलं त्यांचं कॉम्बिनेशन आहे, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे, खूप चांगलं अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत आकाशने फक्त दोन धाव दिले, चार चेंडू फेकले, दोन डॉट आहेत, दोन सिंगल आहेत, स्ट्राईकला मात्र ऋषी होईल. आकाश वारेकर पुन्हा एकदा सज्ज होत ओव्हर द विकेट. थोडासा रनवे मध्ये नक्कीच प्रॉब्लेम झाला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे, डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल, डीप विकेट आहे, त्यानंतर क्षेत्ररक्षक ऑन साईडला डीप मध्ये पुढे आले. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडूला पाडवला मागे पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी. आकाशने पाहिलं होतं फ्रंट फुटवर येत आहेत आणि लेन थोडीशी मागे गेली आणि इथे मात्र तितक्याच हुशारीने ऋषीने देखील त्याचा शॉट या ठिकाणी चेंज केला. पुढे आले होते मात्र त्यानंतर थोडेसे मागे गेले, शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहिला आणि बॅकफुटवर जात हा चेंडू गॅपमध्ये पाठवला चार धावांसाठी. अप्रतिम कौशल्य, हेच कौसब कसब त्याच्याकडे कौशल्य आहे, गॅपमध्ये चेंडू खेळण्याची कला त्याला अवगत आहे. असं पुन्हा एकदा आकाश लिफ्टामोर द विकेट, शफल झाले, स्वीप करतात, त्या ठिकाणी चेंडू जातो मागे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवतात, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मुकेश आहे त्या ठिकाणी. पहिले षटक या ठिकाणी संपलं, धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय, सात धाव आल्यात, एक चौकार त्यामध्ये सामील आहे, मात्र खूप चांगली गोलंदाजी आकाश वारेकरने दाखवलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो वाकण संघाने आतापर्यंत सात चॅम्पियनपद पटकावलेले आहेत, कारण काल एबीवर त्यांच्या एका खेळाडूने सहा चॅम्पियनपद असा उल्लेख केला होता. मात्र पहिली स्पर्धा त्यांनी पेठच्या मैदानावरती जिंकली, उद्घाटन केलं या हंगामाचं, त्यानंतर ढवळेपाडा येथे स्पर्धा जिंकली, जय हनुमान चषक उचलला, बदलापूर येथे मयूर चषक उचलला, चिकणगर येथे श्री मसोबा चषक उचलला, त्यानंतर घेसरची स्पर्धा जिंकली, त्यानंतर राहुल पाटील चषक त्यांनी जिंकला आणि खार्डीची स्पर्धा देखील जिंकली. मात्र काल उपविजेतेपद त्यांना नक्कीच समाधान मानावं लागलं, कारण मोठागाव संघाने त्यांना फायनलमध्ये पराभूत केलं आणि किंग ट्रॉफी त्यांनी उचलली. सातत्याने अनेक स्पर्धा ते खेळत आहेत, खूप शेड्यूल त्यांचं बिझी असतं, एकही दिवस घरी नसतात आणि ज्या दिवशी घरी असतात तेव्हा मात्र प्रत्येकाला प्रश्न पडतो. आणि एबीवर त्यांचे खेळाडू आहेत, त्यांनी टाकलं होतं की आज आम्ही आराम करणार आहे आणि त्यानंतर म्हणाले की आज आराम करून करणार काय. मात्र हा संघ सातत्याने दोन्ही जिल्ह्यामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय, मात्र युवा संघ देखील नक्कीच इथे या संघाला सहजतेने धावसंख्या चेस करू देणार नाही, हा सामना जिंकण्यासाठी जीवाचं रान करेल, कारण युवा संघ नक्कीच एक लढव्या संघ म्हणून ज्याची ओळख आहे. गोलंदाज विवेकचा वापर केलाय, स्ट्राईकला ऋषी, चेंडू ऑन साईडला, शफल खेळ ओन खेळतायत, फक्त दिशा देत आहेत, चेंडूला पाडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चौका. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडेचे, जर स्वयंसेवक एका जागेत बसू नका, प्लीज प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारा, आपल्या योगदानाची फार गरज आहे. चेंडू त्या ठिकाणी खूप लांबवर गेला, त्यामुळे सामना थांबतोय, वेळ जातो आणि प्लीज व्हॉलेंटियर जे आमचे असतील, स्वयंसेवक असतील, प्रतिनिधी असतील, त्यांना विनंती एका जागेवर बसू नका. मैदानाच्या चौफेर नक्कीच जा, प्लीज जबाबदारीने ठिकाणी नक्कीच सामना पहा. मात्र त्या ठिकाणी
या गोष्टीची काळजी घ्या. चेंडू खूप दूरवर गेला होता, येण्यासाठी वेळ लागला आणि त्यामुळे सामना देखील थांबलाय. धावसंख्या धावपळकरवरती 11 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. गरज आहे विजयासाठी 49 धावांची, म्हणजे अजूनही 38 धावा हव्यात. गोलंदाज विवेक यावेळेस ऋषी भोईरसाठी या षटकातील पुढचा चेंडू ओर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता, विरकाव दिलाय स्क्वेअरच्या दिशेने, पंचांचा इशारा येतोय षटकार. फलकावरती 17 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती ऑन साईडला, फक्त ऑफ साईड नाही तर ऑन साईडला देखील खूप चांगले स्ट्रॉंग आहेत. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणले जाणारे ऋषी भोईर सातत्याने या संघासाठी अप्रतिम योगदान देत आहेत. मला आठवतंय अनफिट होते एका स्पर्धेमध्ये, तरी देखील मैदानात उतरले खाडी येते आणि त्यानंतर देखील एक विजय खेळ त्याने साकारली होती. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने स्क्वेअर लेग निवडलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, आणखीन एक चौकार. ऋषीला केतनला की आकाश खूप चांगला गोलंदाज आहे, त्याचं पहिले षटक आपण या ठिकाणी जर व्यवस्थित खेळून काढलं, त्याला विकेट्स नाही दिल्या, तर मात्र नंतरच्या येणाऱ्या गोलंदाजावर आपण दबाव टाकू शकतो आणि तीच रणनीती मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. कारण वाकण संघ कुठल्याही संघाला कधी सहजतेने घेत नाही, त्यांना टाऊक आहे. क्रिकेट खूप डेव्हलप झालं, प्रत्येक जण चांगलं क्रिकेट खेळतो. इथे मात्र रिव्हर्सचा वापर, स्विच इट, ऋषी भोईरच्या बॅटमधून येणारा आणखीन एक नेत्रदीप चौकार. धावा अप्रतिम फलंदाजी, सलग 4 मोठे फटके, 1 षटकार लगावला, त्यानंतर चौकार. आता मात्र पुन्हा एकदा चौकार आपण पाहतोय. या षटकात तब्बल 3 चौकार 1 षटकार आलेले आहेत. ऋषी भोईरला रोखणं फार कठीण झाले मैदानावरती. धावांचा भुकेला, धावांसाठी नेहमीच तो आसुसलेला असा फलंदाज. ओर द विकेट यावेळेस मात्र स्वीप करतात, स्लॉग स्वीप, पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत की हा चौकार आहे. आकाश वारेकरने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकात देखील तशाच गोलंदाजीची अपेक्षा होती, मात्र विवेक दडपणाखाली आहेत. कारण ज्या प्रकारे शैली आहे ऋषीची, मैदानावरती नेहमी शफलून खेळत असतात, गोलंदाजांना दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साईडला अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या नक्कीच बाहेर होता, मात्र स्विच शिटचा प्रयत्न होता, त्यामुळे पंचांनी हा चेंडू डॉट आहे असं घोषित केलं आणि षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या धावपळकावरती 29 आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर या षटकात 22 धावा आलेले आहेत. 19 धावा झाले आहेत, म्हणजे अजूनही 20 धावांची इथून गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. सामन्याच्या अगदी जवळ येत आहेत सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. सातत्याने 2 संघाने या खेळाडूने नेहमी चांगली सुरुवात दिलेली आहे. वाकण संघाचा यशाचं गमक म्हटलं की या संघाची ही सलामीची जोडी, ज्यांनी नेहमीच चांगली स्टार्ट या संघाला दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडेचे, तर अमर तांडेल, जय भोईर, धीरज भोईर, मोनिश भोईर, अक्षय तांडेल, धीरज पाटील, भाऊ पाटील, योगराज आमच्या सोबत आहेत, दीपेश भोईर, निहाल तांडेल, देवेश भोईर, ऋतू भोईर आणि कस्तुभ पाटील, धीरज पाटील आणि जितेकेश भोईर यांना सूचना देण्यात येते की आपण प्लीज ही जबाबदारी स्वीकारा, मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर जाऊन आपण प्लीज व्यवस्थित सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. तर दुसरं षटक संपले, धावसंख्या 19 20 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आकाशचा वापर केलेला आहे. आकाश अतिशय गुणवत्ता असलेला, प्रतिभा असलेला हा खेळाडू
ज्याने नेहमीच दिवाग संघासाठी फार मोठं योगदान दिलेले आहे. विक्ट्री स्पोर्ट्ससाठी देखील खूप चांगलं योगदान दिलेले आहे. अनेक मोठमोठ्या संघातून खुल्या गटातून जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिलेला आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतात, समोर क्षेत्ररक्षक येतात, झेल सोडलाय का काय त्या ठिकाणी दीपक, आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आक्रमक होते, झेल सुटलाय बघा, सोपा झेल होता. दीपक खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र दबावाखाली ही चूक दीपककडनं झाली असावी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आकाश वारेकरला आडव्या बॅटने खेळणं कठीण आहे, कारण आपण पाहिलं चेंडू त्यांचा प्रॉपरपर्यंत बाहेर निघतोय, एक अँगल बनवत आहे, आणि केतन मात्र जास्तीत जास्त करतो. तर बघूया पुन्हा एकदा, खूप चांगली कॉन्टेस्ट आहे. चौकार आल्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो, धावसंख्या 33 आणि गरज आता मात्र इथून आपण पाहिलं तर 16 धावांचे विजयासाठी. आकाश आकाश वारेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू फक्त दिशा देत आहेत, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ जेंटल टच, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर चौकार. बारा धावांची अजूनही गरज आहे. आ चेंडू सुरेख होता त्या ठिकाणी, ऑफस्टिकवर मात्र जास्त बाहेर फेकला होता आकाशने, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. तर वाईडने धावसंख्या धावपळ करती, पुढे सरकती म्हणजे 38-11 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. सामना एका बाजूने झुकलेला आपण पाहतोय, कारण मागच्या षटकामध्ये 22 धावा खुटल्यानंतर वाकण संघाने या सामन्यावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं, आपली पकड मजबूत केली. आकाश लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय, मिस टायमिंग झालंय, मात्र सुदैवाने हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय, आणि दरम्यान 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. अनेक मोठ्या भागीदारी या दोघांच्या माध्यमातून सातत्याने नोंदवण्यात आलंय, आणि जीत भोईरने नेहमीच या संघासाठी फार मोठं योगदान दिले, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जायचा, आजही ओळखला जातो. मात्र केतन ऋषीच्या येण्याने जीतचा देखील आत्मविश्वास जुणावला, आणि जीत देखील आपला नैसर्गिक खेळ सातत्याने करू शकला. त्यानंतर किरणने देखील योगदान दिलं, खूप चांगले खेळाडू या संघाला लाभले. अगदी तळाचे फलंदाज मॅच फिनिश करण्याची कुवत ठेवतात, धमक ठेवतात. आज चेंडू बॅटची आतली कडा घेऊन जातोय, मागे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गतवर्षी 19 चॅम्पियनपद यांच्या नाव होती, त्याआधी आपण पाहिलं 14 जास्त चॅम्पियनशिप, सातत्याने 2 खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. यंदा देखील 7 चॅम्पियनपद त्यांनी नक्कीच पटकावलेले आहेत, मात्र यंदा भरपूर स्पर्धा देखील ते खेळले, बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्यांना नक्कीच त्यांचं आव्हान संपुष्टात देखील येताना आपण पाहिलं. मात्र क्रिकेट इतकं टफ झालं आहे की वाकण संघाला देखील सातत्याने आपला खेळ उंचावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, आणि ते मात्र 2 पूर्ण होणार का, आणि 2 पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपळवरती पुढे सरकती म्हणजे यावेळेस 42. तर 3 षटके या ठिकाणी संपले, धावसंख्या 42 धावांची गती आपण पाहतोय 14.00. आता मात्र इथून 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अस्किंग रेट आहे 3.50, अगदी विजयाच्या समीप. तर 42 धावांची भागीदारी पाहायला मिळते. मात्र यंदाच्या हंगामात पहिल्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी आपण पाहिली तर या ठिकाणी नक्की शंतनू पाटील आणि पंकजच्या माध्यमातून नोंदवली गेली, ती देखील 103 धावांची अभेद्य भागीदारी. दोघंही नाबाद राहिले होते, अप्रतिम कामगिरी आली होती राहुल शेठ पाटील चषकमध्ये, आणि 117 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिलं तर संदीप संघाच्या नावावरती यंदाच्या हंगामात, ज्यांनी रोहिसनच्या मैदानावरती वोडाफोन वाहा संघाविरुद्ध एक मोठी धावसंख्या उभी केली होती. 100 धावा यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर भरपूर वेळा पाहायला मिळाल्या. आता मात्र क्रिकेटमध्ये 5 षटकांमध्ये 100 धावा 80 धावा ह्या नथिंग झाल्या आहेत, कारण आपण पाहतोय प्रत्येक संघ इथे मात्र
100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट नेहमीच एक आदर्शवत क्रिकेट म्हणून जाणलं जातं, दर्जेदार क्रिकेट. कारण 50 कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही 50 ते 60 संघ असे पाहाल की ते संघ कुठल्याही संघाला कुठलाही संघ कोणालाही धक्का देऊ शकतो. पराभवचा ही ताकद आहे कल्याण डोंबिवलीची आपल्या क्रिकेटची. आणि नेहमीच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आम्ही जिथे जिथे समालोचना गेलो ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात तिथे तिथे या आपल्या क्रिकेटचं नेहमीच भरभरून कौतुक करण्यात आलं. आपल्या आयोजनाचं, आपल्या शिस्तबद्धतेचं, पारदर्शकतेचं नेहमी कौतुक करण्यात आलंय. त्याचं कारण आहे आपल्याकडे कधी लो गट किंवा हाफ गट किंवा मोठा गट हा प्रकार नसतो. पण प्रत्येक संघ एकमेकांशी खेळण्याची तयारी ठेवतात, त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांशी खेळत असताना चांगलं क्रिकेट नेहमी सादर करत असतात. जेव्हा छोटा संघ मोठ्या संघाविरुद्ध खेळतो तेव्हा त्याचा दर्जा उंचावतो, त्याचा खेळ उंचावतो. जेव्हा तो मोठ्या संघाला पराभूत करतो त्याचा आत्मविश्वास दुणावतो. आणि जेव्हा तुम्ही लो गटामध्ये खेळत असता तेव्हा मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत त्याच गटामध्ये खेळावं लागतं आणि तुमची प्रगती होत नाही. हा एक नक्कीच असं मात्र पायावर चिंडू लागतोय. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस तेजसचा वापर केला, 7 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय, तेजस स्ट्राइकला ऋषी टम राउंड द विकेट. आ चेंडू स्वीप करताय, स्लॉग स्वीप एबीडीव्हिलियर्स टाइप, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते आणि ऋषी भोईरच्या खेळीचा अंत होतोय. मैदानावरती 42 धावांची भागीदारी ब्रेक करण्यामध्ये यश आलंय तेजस याला आणि फलंदाज बाद होतोय. भरोसा आहे ज्या प्रकारे वाकण संघाला जीतवर भरोसा आहे त्याच प्रकारे आगरी कोळ्यांना नक्कीच आईवर भरोसा आहे. जीत भोईर मैदानावरती येतोय, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर या मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र सामना खूप जवळ आहे, विजयाच्या समीप आहेत, 7 धावांची गरज आहे. मात्र इथून या संघाला जिंकायचा असेल तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एखादा चमत्कारच आता मात्र दिवा संघाला नक्कीच विजय प्राप्त करून देईल. शॉर्ट ऑफ लेन, चेंडू बॅटची कळा घेऊन जातोय, त्या ठिकाणी झेलची शक्यता होती मात्र यष्टीरक्षका चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. जीत भोईर सध्याच्या घडीला सर्वांचा आवडता खेळाडू बनत चाललेला आहे. बदलापूर येथे भरपूर त्याचे समर्थक चाहता वर्ग आला आणि त्याच्यासोबत भरपूर जणांनी सेल्फी काढले आणि तो व्हिडिओ देखील आपण यूट्यूबवर व्हायरल होताना पाहिला. ज्याप्रमाणे उस्मानचा एक चाहता वर्ग येतात त्याचप्रकारे जीतने देखील स्वतःचा एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे आणि सामना या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्येची बरोबरी केलेली आहे, 48 धावा झालेली आहेत, एका धावेची गरज आहे. लांब जाऊन विसावलाय, फक्त एका धावेची आता गरज आहे आणि यानंतर आपण द्वितीय फेरीची दुसरी लढत या ठिकाणी पाहाल. लगेचच माताडी वर्सेस तुमचं संघ जिंकले. यावेळेस माझा चेंडू कट करतायत गॅपमध्ये आणि हा सामना या ठिकाणी जीजी स्पोर्ट्स संघाने जिंकलेला आहे. तर चेंडू या ठिकाणी द्यायचा आहे कारण बरेचसे चेंडू सकाळपासून रिटर्न आले नाही. सुखदेव काकाच्या स्पर्धेला नितीन एकही चेंडू आला नाही पूर्ण अख्ख्या दिवसामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. तर या ठिकाणी सामना जिंकलेला आहे वाकण संघाने, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो सलामीला येऊन जबरदस्त सुरुवात दिली आणि अप्रतिम गोलंदाजी करताना एक गडी देखील बाद केला आणि 5 चौकार त्याच्या बॅटमधून एक षटकार, 28 धावांची लाजवाब खेळी साकारणारा ऋषी भोई ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन रौनक शाहसाहेब यांना की आपल्या शुभ असे ऋषी भोईरला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करायचा आहे.